अरे बाबा शाही नाही, नुसतं एकच आहे अजून एक एकच गोष्ट, एकच गोष्ट आहे ह्याच्यात. एक मला दुःखाची गोष्ट एवढीच वाटते की ज्या व्यक्तीच्या आई वडिलांनी, जी व्यक्ती आता हयात नाहीये, त्या व्यक्तीच्या आई वडिलांनी टीव्ही समोर रडले बिचारे, त्यांचं दुःख व्यक्त केलं, त्यांनी राष्ट्रपती महोदयांना ह्या घाणेरड्या राजकारणाबद्दल लिहिलेलं आहे, काही आमदारांनी त्यांच्याबद्दल असं जे काही वक्तव्य केलं, त्यांची बदनामी केली, हे आपलं राजकारण एवढं कधीच घाणेरडं झालं नव्हतं की जी व्यक्ती हयात नाही तिच्याबद्दल एवढी बदनामी करायची. तिच्या आई वडिलांनी विनंती करून देखील आणि राष्ट्रपतीकडे मागणी केली आहे की बदनामी थांबवा, नाही तर आम्ही जगू शकणार नाही. उद्या हेच सगळीकडे दिसणार आहे की अनेक अशा लोक येतात ज्यांच्या स्वतःच्या मुली आहेत, मुलं आहेत, तरुण मुलं मुली आहेत, कधी हे लोक स्वतःच्या मुलांची बदनामी असे सहन करू शकतील का? आणि दुःखाची गोष्ट हीच येते की राजकारणाला एखाद्या घोटाळेबाज मुख्यमंत्र्यांना वाचवण्यासाठी काही पातळी उरली नाहीये का? आपल्या 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 विधानभवनात कधी असे असे प्रकारचे घाणेरडे राजकारण झालं नव्हतं ते आज दिसत आहे.